स्वप्न तुमचे, संकल्पना आमची, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स, प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस, उपलब्ध सुविधा, प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSEB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर, प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग, प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर, थोडेच रो हाऊस शिल्लक, बुकिंगसाठी संपर्क 9970700092, 9823236623. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. राहुरी तालुक्यातील एका 35 वर्षीय महिलेला विविध प्रकारचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला. याबाबत श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. राहुरी तालुक्यातील एक 35 वर्षीय महिला ही श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या घरी शेतीकाम करत होते. या दरम्यान त्यांची ओळख निर्माण झाली होती. या दरम्यान भानुदास मुरकुटे यांनी पीडित महिलेला 2019 गुंगीचं औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर पीडित महिलेला घर शेती घेऊन देतो, तसेच मुलाला नोकरी लावून देतो असे वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून तिच्यावर अहमदनगर जिल्ह्यात आणि मुंबई, दिल्ली अशा विविध ठिकाणी पीडित महिलेवर अत्याचार करण्यात आला अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. या घटनेबाबत पीडित महिलेने काल सायंकाळी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून माजी आमदार भानुदास काशीनाथ मुरकुटे यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 1070/2024, भारतीय दंडविधान कलम 376(2)(n), 328, 506, 418 प्रमाणे अत्याचाराचा गुन्हा करण्यात आलाय. गुन्हा दाखल होताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे, राहुर येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान साळुंखे, राहुरी व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील तपास पथक व महिला पोलीस कर्मचारी अशा सुमारे 25 ते 30 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाट्याने आज दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 1:35 दरम्यान माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी धाड टाकले. त्यावेळी भानुदास मुरकुटे यांनी त्यांच्या घराला आतून कडी लावली होती. पोलीस पथकाने मुरकुटे यांच्या घराच्या गॅलरीत चढून आत प्रवेश केला आणि आतून घराची कडी उघडली. त्यानंतर सर्व फौज फटात घुसला आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना ताब्यात घेतलं अशी माहिती मिळाली. आज सकाळी भानुदास मुरकुटे यांची राहुर येथील ग्रामीण रुग्णालयात मेडिकल तपासणी करून त्यांना गजाआड केलं. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्यानं या घटनेबाबत जिल्ह्यात चर्चेला उधाण आलंय. आमच्याकडे काल दिनांक 7/10/2024 रोजी एका महिलेने तक्रार दिली की आरोपी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी, नगर जिल्ह्यातल्या काही ठिकाणी आणि मुंबई, दिल्ली इथे लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून सदर आरोपी यांना काल रात्री 1:35 श्रीरामपूर इथून अटक केलेली आहे. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये: नगर मनमाड हायवे लगत 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव 9623-89-91-91, श्री अमोल डेंगळे 9623-65-91-91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहमदनगर. चला तर मग, वाट कसली बघताय? आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.